नमस्कार, मैं सौ निर्मला अपशिंगेकर। आज मैं आपणास गोड साखरेची पुरणपोळी रेसिपी सादर करीत आहे। हरभरा डाळ चार वाट्या या कुकरमध्ये चार शिट्ट्या करून घेणे, नंतर उकळत्या पाण्यात काढून चांगलं परत एकदा शिजवून घेणे। शिजून घेतल्यानंतर चाळणीत घालणे, पाणी संपूर्ण पाणी व्यवस्थित काढणे, पाणी पूर्ण व्यवस्थित काढायला पाहिजे, नाहीतर पाणी थोडंही राहिल्यास पुरण पातळ होईल। पूर्ण कोरडं करून घेणे, चार शिट्ट्या झाल्यानंतर उकळत्या पाण्यात शिजून घेणे। व्यवस्थित मऊ शिजल्यानंतर त्यातले पाणी कटाच्या आमटीसाठी काढणे व परत साखर घालण्यासाठी गॅसवर साखर घालून व्यवस्थित हलवून घेणे। व त्यात चार वाट्या साखर घालणे, नुसत्या साखरेची पुरणपोळी खूपच चविष्ट आणि मऊ होते। व्यवस्थित साखर विरघळेपर्यंत हलवून घेणे। चार वाट्या डाळीला चार वाटी साखर, छिद्राच्या भांड्यातून व्यवस्थित डाळ काढून घेतल्यानंतर हलवून घेणे। रट 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 ही कटाच्या आमटीसाठी पाणी काढणे। रट 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 डाळ शिजून घेणे साखरेमध्ये व त्यामध्ये वेलदोडा पूड जायफळ पूड घालणे। व्यवस्थित डाळ शिजल्यानंतर पाच एक मिनिट डाळ शिजून घेणे। साखर घालून झाल्यानंतर व्यवस्थित असं हलवून घेणे व गरम असताना
पुरण पात्रातून पुरण काढणे, साखरेचं पुरण गार झाल्याशिवाय पोळी लाटता येत नाही, त्यामुळं एक तास आधी पुरण काढून गार करून घेतल्यानंतरच पोळी लाटायला पाहिजेत. जर गोड कमी पाहिजे असल्यास 4 वाटीला 3.5 वाट्या साखर घालणे, असेल तर 4 वाट्या गच्च भरून घेणे, सपाट वाटी साखर याप्रमाणे 4 वाट्या घेणे, डाळ पूर्ण भरून घेणे, साखर सपाट वाटी घेणे, समानला समान घाला. गोड कमी घालायचं असलं तर 3.5 वाट्यात साखर घाला व जायफळ वेलदोडा पावडर घातल्यामुळे स्वाद चांगला येतो पुरणपोळीला. असे पुरण गार झाल्यानंतरच पोळी लाटता येईल. साखरेची पुरण तयार आहे. आता आपण पुरण ह्या पिठात भरायचं आणि चपातीच्या पिठापेक्षा जरा जास्त मीठ घालून कणिक मळायची व पुरण असं भरून घ्यायचं व नंतर पिठावर लाटायचं. हे बंद करायचं. पुरण अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं. सगळीकडे समान लाट्यामुळे पुरणपोळी फुगते. अगदी व्यवस्थित लाटून घ्यायचं. ज्यांना जमत नसेल त्यांनी कपड्यावर लाटलं तरी चालेल. पांढरा एखादा रुमाल घेऊन लाटायचं. तेल लावून सावकाश तव्यावर टाकायचं. वरून तेल व्यवस्थित लावल्यामुळे पोळी फुगते. एवढा गोळा पिठाचा घ्यायचा. तेवढाच गोळा पुरणाचा घ्यायचा. पुरणात बडीशोप वेलदोडा घातलं तरी चांगली होते पुरणपोळी. बडीशोप भाजून तिची पूड करायची व पुरणात घालायची. असं फुगलं की मग उलटायचं. ज्यांना जमत नसेल त्यांनी कपड्यावर लाटायचं. मला प्रॅक्टिस असल्यामुळे मी आपली पोळपाटावरच लाटते. अशी टम पुरणपोळी फुगली पाहिजे, त्यामुळे पुरणपोळी एकदम
मग उसूत तोंडात ठेवल्या ठेवल्या विरघळते. साखरेची पुरणपोळी रेडी आहे. साखरेची पुरणपोळी तयार आहे. त्यावर तूप घालायचं म्हणजे तुपामुळे पचायला पुरणपोळी व पुरणाची आमटी रेडी आहे.